हरिओम, मी सुनील सिंह सोनार, डोंबिवली MIDC केंटर. जेथे जातो तेथे तू माझ्या संघात. हा अनुभव मी माझ्या आयुष्यात अनुभवला पहिल्यांदा मागच्या वर्षी. मी इलेक्ट्रॉन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीत HR ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजर आहे. मागच्या वर्षी जॉईन केलं झालो मी होतो मी आणि मी नाशिकला असतो कामाला. 22 सप्टेंबर 2021 ह्या दिवशी खूप पाऊस पडला, पडत होता इनफॅक्ट. आणि मी आणि माझे कंपनी हेड आम्ही दोघंजणं त्यांच्या कारमधून फॅक्टरीमध्ये चाललो होतो. सकाळची वेळ होती, 9:30 वाजले होते आणि खूप पाऊस जोरात होता. त्यावेळेस मला अचानक आमच्या कंपनीच्या चेअरमॅननी फोन केला आणि मला सांगितलं की सुनील, न्हावा शेवा बंदरमध्ये आपले 2 कंटेनर्स कस्टम्सवाल्यांनी सीज केलेले पकडलेले आहेत, ते त्यांना इन्स्पेक्शन करायचं आहे. तर आपल्या कंपनीच्या रिप्रेझेंटेटिव्हसमोर ते कंटेनर्स ओपन होणार आणि मग ते इन्स्पेक्शन करायचे. तर तू ते करून घे, पण तुला 3 वाजेपर्यंत पोचायचं आहे दुपारी. मला माहिती आहे की माझ्याकडे ऑडी कार आहे, म्हणून मी त्या हिशोबाने मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, मी पोचतो म्हणून 3 वाजेपर्यंत. पण मी ऑन द वे फॅक्टरी फॅक्टरीला जात असल्यामुळे मला फॅक्टरीत पोचल्यानंतर मी ड्रायव्हरला सांगितलं की गाडी काढ, आपल्याला जायचं आहे न्हावा शेवा बंदरला. कारण नाशिक ते न्हावा शेवा बंदर हे जवळजवळ 4 ते 4.5 तासाचं रन आहे. आम्ही निघालो दोघंही आणि त्यावेळेस पण पाऊस खूप जोरदार होता आणि जवळजवळ आम्ही 120-130 स्पीडनी पूर्ण हायवेत निघालेलो. आणि जवळजवळ कसारा घाट वगैरे सगळं आम्ही पूर्ण पार केल्यानंतर आम्ही जेव्हा ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये पोचलो आणि बायपासने आम्ही निघालेलो, तर तिकडे आम्हाला थोडीशी ट्रॅफिक लागली. ट्रॅफिक लागल्यामुळे आमचा स्पीड कमी झाला आणि जेव्हा स्पीड कमी झाला तेव्हा अचानक आमच्या गाडीच्या दोन्ही राईट हँड साईडचे दोन्ही टायर्स बस्ट झाले, म्हणजे फुटले आणि मोठा आवाज झाला. आणि जेव्हा ड्रायव्हरला ही गोष्ट समजली तेव्हा ड्रायव्हरने हळूच गाडी साईडला लावली. साईडला लावल्यानंतर त्याला समोरच टायरवाला पण दिसला. तो म्हणाला की सर, आपली गाडी तर पंक्चर झाली, आपल्याला पुढे जायचं आहे, एक आपण त्या टायरवाल्याला दाखवून बघू. तो जर टायरवाला ओके म्हणाला की आपण काहीतरी करता येईल किंवा चेंज करता येईल वगैरे, तर आपण करून घेऊ. कारण ऑडी गाडी असल्यामुळे त्याचे टायर हे ऑथोराईज्ड डीलरकडूनच आपण आम्हाला चेंज करायचे होते. पण तिकडे आजूबाजूला कुठे ऑथोराईज्ड सेंटर पण नव्हतं किंवा ऑथोराईज्ड डीलर पण नव्हता की जो आम्हाला टायर देईल, त्याच्यामुळे तो चालू काम करणंच आम्हाला गरजेचं होतं. म्हणून आम्ही त्या टायरवाल्याकडे ती गाडी लावून दिली, त्याला चेक करायला सांगितली. तो म्हणा, त्यांनी चेक केल्यानंतर सांगितलं की साहब, आपको ये गाडी दोनों भी टायर चेंज करणे पडेंगे. तो आम्ही त्याला सांगितलं की बाबा, तुझ्याकडे काही टायर वगैरे असतील तर आता लावून घे. कारण आमच्याकडे आम्ही ऑथोराईज्ड पर्सन किंवा ऑथोराईज्ड डीलरकडून आम्ही आता सध्या घेऊ शकत नाही, कारण आमच्याकडे तेवढा वेळ पण नाही आणि इथे आजूबाजूला कोणी नाही आहे. तो म्हणाला की मुझे चेक करणं पडेगा, मी चेक करके आपल्याबद्दल बताता हूँ. तर त्यांनी सगळीकडे शोधल्यानंतर मग आम्हाला त्याला 2 टायर सापडली कुठे तरी. मग त्यांनी ते 2 टायर बसवल्यानंतर त्यांनी आम्हाला एक प्रश्न विचारला, म्हणे सर, तुम्हाला माहिती आहे का की जेव्हा तुम्ही ह्या स्पीडला जर असता 120-130 तेव्हा तुमचं काय झालं असतं? आणि ही गोष्ट मला तोपर्यंत माहीत नव्हती. मी आपला त्या टायर पोचायचं आहे, त्या टायर बदलायचं आहे, ते ह्या गडबडीतच होतो. पण ह्याही गोष्ट मला डोक्यात नाही आली की तेच जर आम्ही 120 किंवा 130 स्पीडला असतो तर आज आमची परिस्थिती काय झाली असती, कदाचित आम्ही जिवंतही राहिलो नसतो, मी आणि ड्रायव्हर. पण हा अनुभव याच्यासाठी, कारण मी रोज बापूंच्या कृपेनी रोज मी त्यांची उदी लावून त्यांना माझ्या बरोबर यायला विनंती करत असतो आणि मी रोज बरोबर घेऊन जात असतो बापूंना. आणि त्यावेळेससुद्धा बापू माझ्या बरोबर होते, त्यामुळे मला आणि माझ्या ड्रायव्हरचा जीव त्यांनीच वाचवला. ड्रायव्हर जरी बापू भक्त नसले तरीही सुद्धा बापूंनी त्यालाही वाचवलं. बापू, तुझा मी किती ऋणी राहणार. हरिओम, श्रीराम अंबानी.